गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण पाहणार आहे क्रमांक 12 ची रंग मजेते रंग उद्याचे ही कविता. कवित्री आहे अंजली कुलकर्णी, जन्म आहे 1958. काय आहेत तर प्रसिद्ध कवयित्री, म्हणजे कवयित्री फार प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे लेखिका सुद्धा आहेत, त्यांनी अनेक लेख सुद्धा लिहिले आहेत. छात्र प्रबोधन, छात्र प्रबोधन म्हणजे विद्यार्थ्यांना काय करणे तर मार्गदर्शन करणे, प्रबोधन करणे. किशोर, वयम यांसारखे विविध नियतकालिकातून गद्य व पद्यलेखन, जे जे नियतकालिक आहे, जे निघणारं तुमचं जे रोज निघणारं जे मासिक आहे त्याला मॅगझिन असं म्हणतो. आता ते काय आहे तर त्यातनं काय करतात तर किशोर किंवा छात्र प्रबोधन या नावाने जे काही मासिकं निघतात या मासिकात त्यांचं काय असतं तर प्रामुख्याने लेखन असतं. मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबंध बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे त्यांचे काय तर प्रामुख्याने गाजलेले कविता संग्रह. हृदयस्पर्शी, संभ्रमाच्या पाण्यात गटांगड्या हे त्यांचे ललित लेख संग्रह, म्हणजे ज्याला स्फुट लेखन किंवा आपण शॉर्ट संग्रह म्हणतो. स्त्री स्वत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेखन संग्रह ही इत्यादी पुस्तके प्रकाशित. वैचारिक म्हणजे विचार करायला भाग पाडणारं लेखन, अशा प्रकारचे त्यांचे ते काय तर इत्यादी लेखन संग्रहाचे पुस्तके जे आहेत ते फार प्रसिद्ध आहेत. दोन काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कारही प्राप्त आहेत. ज्यांचे जे दोन काव्यसंग्रह आहेत, कवितांचे संग्रह आहेत, त्यांना काय तर राज्य शासनाने, स्टेट गव्हर्नमेंटने काय दिलं तर पुरस्कार दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, गदिमा म्हणजे ग दि मारगुडकर प्रतिष्ठान यांच्यासारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना काय केलं आहे तर सन्मानित करण्यात आलं आहे. मी एक नाही, दोन नाही तर तब्बल काय आहे तर त्यांना बरंचसं पुरस्कारांनी काय झालं आहे तर त्यांना सन्मानितही करण्यात आलेलं आहे. तर त्यांना सन्मानितही काय केलं आहे तर करण्यात आलेलं आहे. जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाच्या मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. काय म्हटलं आहे कवित्रीने, कवित्रीने म्हटलं आहे की सध्याचं जागतिकीकरणाचं युग आहे, म्हणजे आपल्या युगात जर आपण पाहिलं तर सध्याचं युग जे आहे ते 21 सेंचुरी आहे किंवा दिवसेंदिवस काय आहे तर जगात औद्योगिकरणाचं युग आहे सर्वत्र तुम्हाला. पण ते म्हणतात की या संगणकाच्या काळात, या औद्योगिकरणाच्या काळात इतकी आपण प्रगती केली, या प्रगतीच्या काळात जरी आपण सर्व काही आपण काय केलं तर प्रगती केली आहे, तरी पण माणसाला काय आहे मातीशी असलेला जो जिव्हाळा आहे तो विसरता कामा नये. ज्याला आपण म्हणतो की आपण कुठेही चंद्रापर्यंत जरी गेलो तरी पण आपल्या मातीशी जो संबंध आहे तो लेखकांनी कवित्रीने काय म्हटलं आहे तर तो तुटता कामा नये. ज्याला आपण म्हणतो की आपले पाय नेहमी कुठे असले पाहिजे तर आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे. म्हणजे त्यांनी कवित्रीने काय सांगितलं आहे की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जेव्हा प्रगती मिळत जाते तेव्हा आपण काय तर जमिनीतल्या किंवा खालच्या लोकांना किंवा आपल्या लोकांना काय करतो तर विसरत जातो. आणि कवित्रीने तेच सांगितलं आहे की ते मात्र त्याच्यातला जिव्हाळा मात्र तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. आणि काय म्हटलं आहे की जर तुम्ही जर पर्यावरणाची जर जोपासना केली, जे निसर्ग आहेत त्याची जोपासना करा, त्याचं संवर्धन करा, त्याला टिकवून ठेवा, ते जर आपण जर टिकवून ठेवलं तर माणसाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. कारण आपल्याला माणसाला जितकं काही दिलं आहे ते सर्व कोणी दिलं आहे तर ते सर्व निसर्गाने दिलं आहे. आणि निसर्गाने दिलं आहे तर ते आपल्याला काय केलं पाहिजे तर जोपासलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल. काय म्हटलं की निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय म्हणजे जे तुम्हाला काय करतं तर लोभून टाकतं, तुम्हाला मंत्रमुग्ध करतं, अशा प्रकारचं निसर्गाचं सौंदर्य आहे. आणि कवित्री काय म्हणतात की निसर्गाचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की ते तुम्हाला लुभवून टाकतात आणि त्याचा आविष्कार जगण्याचा आणि तुम्हाला काय होतं तर त्यामध्ये तुम्हाला जगण्याचा खराखुरा आनंद तुम्हाला मिळतो. आपलं जगणं आहे तर आपलं जगणं म्हणजे कसं असलं पाहिजे तर एक आनंदमय जगणं असलं पाहिजे. आपण आयुष्यात जे जगतो, आपल्याला आयुष्य देवाने परमेश्वराने दिलं आहे फार थोडं आहे, त्या थोड्या ह्याच्यात तुम्ही किती चांगल्या प्रकारे जगू शकता. कवित्री ते सांगतं की तुम्ही जर निसर्गाच्या सान्निध्यात जर जगले तर तुमचं छान आनंद तुम्ही काय करू शकता, जगू शकता.
अशा दृष्टिकोन कवयित्री या कवितेत मांडला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे आणि हाच दृष्टिकोन किंवा हीच बाजू कवयित्रीने कुठे मांडली आहे तर या कवितेत मांडलेली आहे. काय म्हणत आहेत त्या त्या म्हणत आहेत की काय तुम्ही आयुष्य जेव्हा जगता आणि काय करा तर कशासारखं जगा तर निसर्गाच्या सानिध्यात जगा. तुम्हाला जगण्याचा खराखुरा आनंद काय तर तुम्हाला मिळेल आणि त्यात तुम्हाला सर्वस्व मिळण्यासारखं वाटेल. पहा फुलाफुलांचे दात ताटवे तिथे पोचते दृष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. काय म्हटलंय फुलाफुलांचे दात ताटवे की जेव्हा निसर्गात आपण पाहतो तेव्हा अनेक वृक्ष वेली पाने फुले असं असंख्य असतं आणि फुलाफुलांचे दात ताटवे जिथे पोचते दृष्टी. काय म्हणतं की जिथपर जिथं माझी दृष्टी पोचते किंवा आपण जिथेही पाहतो कुठे तिथे पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसते तर जिकडे तिकडे फुलांचे फुला फळांचे काय दिसतात तर ताटवे दिसतात. म्हणजे जिकडे तिकडे आपल्याला काय दिसतात छान छान सुंदर सुंदर अशी फुलं दिसतात आणि निसर्गाचं काय दिसतं तर आपल्याला सौंदर्य दिसतं आणि त्यामुळे रंग मजेचे रंग उद्याचे जपवून ठेवू सृष्टी. आणि यामुळे आपण काय करणार आहोत तर रंग मजेचे आपली जी याची रंगाची जी मजा आहे आपले जे उद्याचे जे दिवस आहेत ते छान रंगीबेरंगी करून ठेवू. आणि ते रंगीबेरंगी कधी होईल तर ज्यावेळेस आपण काय करू तर आपल्या निसर्गाला आपल्या सृष्टीला काय करू तर आपण ज्यावेळेस आपण जपवून ठेवू त्यावेळेसच काय होईल तर आपल्याला ते निसर्गाचं सौंदर्य आपल्या जीवनात काय होईल तर नवीन नवीन रंग भरतील. ज्याप्रमाणे निसर्गात नवीन नवीन काय होतं तर रंग फुलाफुलांचे रंग होतात आणि सर्व रंगांनी अशा असंख्य रंगांनी सर्व सृष्टी कशी भरून गेलेली असते तेच सर्व तसेच रंग आपण कसं भरू तर आपल्या आयुष्यात भरूया म्हणजे आपल्यालाही तितकाच आनंद होईल. आणि ते करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला ही जी सृष्टी आहे हा जो निसर्ग आहे याला काय केलं पाहिजे तर याला जपवून ठेवलं पाहिजे. या सृष्टीला काय केलं पाहिजे तर याचं संरक्षण केलं पाहिजे. आपल्याला तरच आपण इतका आनंद किंवा याची निसर्गाची सौंदर्याची मजा काय करू शकतो तर आपण आपल्या आयुष्यात लुटू शकतो. आज इथेच थांबू. या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओ